या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे, मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं कोरवणे बाबत, या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी 12 तारखेपासून, परवा दिवशी 12 तारीख आहे, 12 तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसणार आहे. ते ठिय्या आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेलवरती पत्र कालच पाठवलेलं आहे, सगळ्या पक्षालाही ईमेलवरती पत्र पाठवलेले आहेत. माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्यासमोर पत्र ठेवतील, त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल. आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत, त्यापैकी एक ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते, कोण द्या म्हणत कोण नाही द्या म्हणत, आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या 288 आमदार त्यातले काही 2-3 खासदार झाले, 2-4-5 आमदार कमी झाले असतील, परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रामाणिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी. आणि हा मराठा समाजाचा जो चिघळत चाललेला प्रश्न आहे, सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण होत आहे त्या राजकारण थांबवून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा. याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडं जी मागणी केली आहे त्यांनीही ह्याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं. आणि मी परवा दिवशी 12 तारखेपासून सकाळी 10 ते 6 रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसणार.